चालू झाले बीजेपी सरकार बीजेपी सरकार अरे आमका जाय आमका जाय सारखे रस्ते आमका जाय वी वन सेफ्टी आमका जाय आमका जाय सारखे रस्ते आमका जाय अरे आमका जाय आमका जाय सारखे रस्ते आमका जाय अरे आमका जाय आमका जाय सारखे रस्ते आमका जाय वी वन सेफ्टी वी वन सेफ्टी वी वन सेफ्टी नमस्कार आज तुम्ही एनएससी प्रोटेस्ट केला पाटो प्लाझा किती एक्झॅक्टली आज एनएससी बाय गोवा आज आमचा प्रोटेस्ट हा हंगा पाटो आणि तुम्ही पळोवन पाहू शकता की आज आमच्यानी कमळ लायला इन द पॉट होल बिकॉज दीस पॉट होल्स आर क्रिएटेड बाय द बीजेपी गव्हर्नमेंट सो लोकांक कळूंक जाय म्हणून की हंगा पॉट होल असा एज अ साईन बोर्ड एज अ साईन बोर्ड आमच्यानी आज हंगा झाड लायला आणि कमळ लायला बिकॉज दीस ऑल द पॉट होल्स आर क्रिएटेड बाय द बीजेपी गव्हर्नमेंट तुमकां हांव याद करूंक सोदता की पीडब्ल्यू मिनिस्टरान सांगलेले की 31 मे पर्यंत रस्ते जातले सगळे पेंडींग रस्ते जे आहा ते हॉटमिक्स करून जातले म्हणून खंय आसा आणि त्यांनी गॅरंटी दिली की रोडाची 10 वर्सां त्यांची गॅरंटी आसतली म्हणून एका वर्सान रोड वयता हांगा एका वर्सान आणि एव्हरी इयर गोवन्स आर फेसिंग सेम प्रॉब्लम एव्हरी इयर पोटोल जाता एव्हरी इयर एक्सिडंट जाता देर आर थाउजंड्स ऑफ एक्सिडंट बिकॉज ऑफ रोड बिकॉज ऑफ पोटोल्स इन गोवा एज अ जबाबदार कोण And if you go to see, every year, into planning, every year the same situation kida jata because every year government wants to remove the tenders. Every year government tender katta because they want to take commission from the contractor. This government has become a 30% commission government. Enka commission khatir ye lokang marun sudha udeta. The example you have seen in the second wave. Oxygen khatir lok kitleshat mele. ह्यो केस तो हायकोर्टान पावलो म्हणून यांच्यानी ऑक्सिजन अपडेट केला मागीर आमकां ऑक्सिजन गावलो गोंयकारांक सेम थिंग हॅपनिंग नाव रस्ते पिडार जाला एव्हरी इयर एक कॉन्ट्रॅक्ट दिता एव्हरी इयर टेंडर काडटा आनी कमिशन घेता लोक मेल्यार मरू म्हणटाय आतां बीजेपीची अशी हालत जाला हांकां कांयच पडलेलें ना बिकॉज बीजेपी नोज देट इन कमींग इलेक्शन तांकां लोक कांय निवडून हाडचे ना म्हणून आतां थोडेच दीस उरला म्हणून आतां ते जोडूंक सोदता पयशे सो आमी कंडेम करता फॉर दीस गव्हर्नमेंट And this is smart city, guys. Smart city. Kottyani paiso invest jata smart city. Tax-based money. This is not smart city. This is smart way to loot people. This is smart way to do corruption in the tenders of road. So, ami condemn karta and we are demanding from this government ki tumhi begicha begin in raste sarkhe karat. This is a death trap. Tumhi pong gela lehar, India is 10 years behind from the developed nation. पण गोवा असे दिसता की गोवा इज बिहाइंड इंडिया गोवा इज व्हेरी बिहाइंड सो आम्ही म्हणता किती की तुम्ही लोकांचे चिंतात तुम्ही किती टेंडर काढता वाऱ्यार तुम्ही वाऱ्यार असा वाऱ्यार सो तुमकां इतलो व्हॅल्यू ना लोकांचो सो आम्ही डिमांड करता की बेगीचे बेगीन तुम्ही रस्ते सारखे करात नाल्यार गोयकार हुशारा डोंट ट्राय टू प्रोवोक पीपल ऑफ गोवा द पीपल ऑफ गोवा वील शो देअर पॉवर्स इन द अपकमिंग इलेक्शन आणि प्री मन्सून वर्क म्हणून किती असतं प्री मन्सून वर्क यांच्यानी कायच करूंक ना जे आमदार जे गेले उडी मारून फ्रॉम काँग्रेस टू बीजेपी यांचं मेन मोटो किती असलो किती म्हणताले ते आम्ही डेव्हलपमेंटात वयता ही स्मार्ट सिटी येतात दीस इज स्मार्ट सिटी दीस एरिया कम्स अंडर द बीजेपी एमएलए ऑफ एनजी मोन्सेरात खंय आहे डेव्हलपमेंट आमकां डेव्हलपमेंट फक्त त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट दिसता यू कॅन सी अ स्मार्ट सिटी भायले लोक येतात आणि म्हणता आम्ही स्मार्ट सिटीन वयतले म्हणून भायले लोक येऊन हसतले हांगा other states other country are working in science and technology but in goa we are still fighting for the roads asu electricity asu udak asu this is the fundamental right of the people bjp government is not giving the fundamental right of the people it's a shame as a government of goa as a government tanka lus ki tanka ek road sarko jung jana lokan khatir pw minister and cm should resign that they can't afford a रोड फॉर द गोवन पीपल डेव्हलपमेंट सोडून घाले बेसिक नीड ही की लोकांक रोड जाय पडटा आणि तेन्ना आमचे हे वाढले पेट्रोल वाढलं तर किती म्हणपाक लागले की ना आता पेट्रोल वाढला वी आर प्रोमोटिंग द इलेक्ट्रिक व्हेकल किती फकाणं लायला फाल्यां म्हणून आम्ही रोड पिटा झाला आता बोट यूज करात म्हणून
अशें म्हणूंक ना फाल्यां म्हणूंक आतां म्हणूंक की रोड पिड्ड्यार जाला आतां म्हणूंक की रोड पिड्ड्यार जाला वी आर प्रोवायडींग दीस म्हणून सबसिडायज बोट्स म्हणून कायाकिंग सुरू करात म्हणून तो लोकांक सांगूं सोदता की तुमकां बोट नाल्यार कायाकिंग बी करूंक जाय जाल्यार हेड ऑफिसान कॉल करात बीजेपीच्या सीएमाक कॉल करात आय थिंक सो दे वील कम बाय सेईंग दीस डेट वी आर प्रोवायडींग बोट्स नाव फॉर सेफ्टी आनी दे ऑल नो की येता तो इलेक्शन ते जिखपाक पावचे ना म्हूण आतांच कितें ते आतांच ते लुटूंक सोदता सो हांव सांगूं सोदता दरेक लोकांक की तुमी जागृत जायात तुमी तांचो लोकांचो पावर दाखयात तुमी एक म्हण आहा मान कोट इज दे द मोस्ट कॉमन वे पीपल गीव अप द पावर इज बाय थिंकींग दे डोंट हॅव एनी पावर सो हे लोक हे बीजेपी जे आहात ते एडवांटेज घेतात लोकांचे बीजेपी डोंट नो द पावर ऑफ पीपल द पावर ऑफ वोट्स सो इन कमींग इलेक्शन द पीपल ऑफ गोवा वील शो देम द प्लेस and don't try to fool and to play with peoples so aitlet manta ki ye jo road kelele a mvr a contract dila national highway manta national highways authority ja is under mvr so mvr a free hand dila to national highway manta flyover banta ani the service road a tanchani paad kelele a so as a pwd minister asun as a pwd department asun एक ऑफिसर तेंच्यानी अलर्ट करूंक जाय मॉनिटर करपाक की एमव्हीआर रोड कसो करता सर्वीस रोड आसा काय ना लोकल्सांक वचपाक जागो आसा काय ना हांकां कांयच पडलेलें ना सर्वीस रोड काबार केला हांच्यानी देर इज नो नॅचरल फ्लो ऑफ वॉटर एक नॅचरल फ्लो आसूंक जाय उदकाक प्रोविजन आसूंक जाय की उदक वचपाक हांगा फूल रोड वॉटर लॉगींग जालेली आहा आतां बोटानूच भोंवपाची अशी परिस्थिती जालेली आहा गोंयांत सो आमी सांगताय गव्हर्मेंटाक की एमव्हीआराक कॉन्ट्रेक्ट दिला तुमकां कमिशन गावता आसतले दीस गव्हर्मेंट इज 30% कमिशन बट प्लीज थिंक अबाउट गोवन्स तुमी एक ऑफिसराक अलर्ट करात मॉनिटर करपाक की एमव्हीआर कसो करता काम रोड वायडनींग कशें करता ते आमी इतलेंच सांगूं सोदता आनी आमी सांगूं सोदता की बेगीचे बेगीन रोड करात तुमी सारके नाल्यार आमकां आख्खे लोकांक घेवन परतून रस्त्यार दवरतलो एज अ एनएससीआय प्रेसिडेंट तुमी तुमचे सीएमा कडेन पीडब्ल्यूडी मिनिस्टरा कडेन हे दिला मेमोरेंडम बीन सीएमा कडेन आमी फ्रॉम लास्ट टू मंथ्स हे तुमकां सांगूं सोदता लास्ट टू मंथ आमी सीएमाचो अपॉयंटमेंट मागला टू डिस्कस द इश्यूज नो मॅटर इट स्टुडंट इश्यूज ऑर गोवन इश्यूज आमी अपॉयंटमेंट मागला सीएमान आमकां आजून अपॉयंटमेंट दिवंक ना सीएम राखी सावंताक मेळटा राखी सावंत कोण ते गोवाक लागता तरी इज राखी सावंत इज फेस ऑफ गोवा ऑर शी शी डुईंग समथींग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द गोवा शी इज रेजिंग इश्यूज फॉर द गोवा नो राखी सावंत कोण राखी सावंताक मेळटा तो आनी एनएसवाय हू आर द कन्स्ट्रक्टीव ऑपोजिशन हू वॉन्ट्स टू गीव सजेशन आमी झगडी करपाक वचना आमी सजेशन घेवपाक दिवपाक वयता तो आयकपाक रेडी ना आमकां अपॉयंटमेंट दिवपाक रेडी ना सीएम इज अ एन्टायर गोवा नॉट जस्ट ऑफ बीजेपी ऑर नॉट जस्ट ऑफ हीज ऑर्गनायजेशन सीएम जो सगळ्यांक लागता सीएम आमकांय लागता ही इज द सीएम ऑफ एन्टायर गोवा यू शूड एड्रेस द इश्यूज यू शूड गीव अस द अपॉयंटमेंट कितलो म्हणून टायम जालो 3 महिने जाले वी आर स्ट्रगलींग टू गेट द अपॉयंटमेंट द शेम ऑन सीएम CM and PWD ministers should resign that they can't provide their fundamental rights of the people. They can't provide a safety road. PWD minister Pavaskaran म्हणिल्ले की 31 तारखे मेरेन आपूण सगळे रोड जितले गोंयान रोड आसा ते सगळे सारके करतलो म्हणून आयज जुलय आसा मोर देन 1 मंथ हॅज पास वेर इज द प्रोमीस इट हॅज गॉन डाऊन द गटर And now, after you media brothers have asked him that ki tumhi ashe promise kele 31 May paryant sarge kartle mhanun road kide zale he is giving silly excuses like no we are not due to the lockdown we are not getting any workers are if you read today's newspaper you will come to know that unemployment in Goa is reached to such an extent that people lokang bhik magpachi pali aila तर हो जो वॉयड आसा अनएम्प्लॉयमेंटान क्रिएट जाला एनी बडी वील बी अवेलेबल टू यू टू डू ऑल दीज वर्क सो यू गेट गोवन्स एम्प्लॉय गोवन्स एन्ड स्टार्ट वर्किंग ऑन द रोड्स वाय आर यू गिविंग दीस सिली एक्सक्युजीस सो आय थिंक दीस पीडब्ल्यूडी मिनिस्टर इज लॅकिंग पॉलिटिकल वील टू इम्प्लिमेंट रोड कन्स्ट्रक्शन वर्क्स जेन्ना लोक आमच्या कडेन इफ्फीक येता ते म्हणटा की अल्तिनो इज द मलाबार हील एन्ड पाटो एरिया is the Nariman point that is it is the business hub this is the business hub that you are creating look at the roads will people come to Goa will the tourism flourish if this kind of service is given to everybody so I want to request the CM I want to request the PWD minister Mr. Pavaskar
टू प्लीज टेक अप दिस वर्क एज सून एज पॉसिबल. आर्टिकल 38 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दैट द स्टेट शैल एंडेवर टू मेक वेरियस इकोनॉमिक एंड सोशल प्रोविजन्स फॉर द पीपल. लेट अलोन इकोनॉमिक एंड सोशल प्रोविजन्स, लुक एट द बेसिक नेसेसिटी दैट इज रोड, वॉटर एंड फूड दैट इज नॉट बींग प्रोवाइडेड. लुक एट द कंडीशन ऑफ द रोड्स. If tomorrow anybody meets with a fatal accident, who is going to take the responsibility? When the traffic police stop you when you're not wearing a helmet, this and when you complain to them that sir, the road is not good, they say that no, it is not coming under me. Then under whom it is coming? And if it is coming under PWD, then why are they not taking any action? We have the rules are only meant to be followed by the people, not the administration, not the government. This is the question I want to ask all the general public through you guys. Thank you very much. We give him a time of 15 days. He has to finish all the work. Otherwise, NSCI will come out on the roads with more people. This road is pending from last year. The Pato area, last year also road pending. That's why he doesn't have to work. If he doesn't have to work, then he doesn't have to work. The reason is that labor, why not, who want to work? तो कसो अल्टरनेटिव सोचता काम करता एक सीबीआई इन्क्वायरी जाऊँ जाए क्या एवरी इयर रोड करता दोन पावसान रोड वाहन वा चलना कि पावसान रोड वाहन वा तो सीबीआई इन्क्वायरी जाऊँ जाए पीडब्ल्यूडी मिनिस्टर की तो कॉन्ट्रैक्ट कसो दिता क्या मटेरियल यूज करता क्या दिता सीबीआई इन्क्वायरी शुड हैपन टू द पीडब्ल्यूडी मिनिस्टर. थैंक यू. क्वेश्चन डिसेंबर आपल्याक टाइम दिया म्हणून डिसेंबर पर्यंत जर डिसेंबर पर्यंत लोक मरतले आणि डिसेंबर पर्यंत लोक रावतले रोड करपाक डिसेंबर पर्यंत टाइमूच नाका. एक ते 31 मे पर्यंत त्यांनी टाइम दिलो आणि समज आज रोड स्टार्ट सुद्धा करता कमीत कमी 4 दिसांनी फुल रोड करून जातले त्यांना ते बी बेस्ट क्वालिटी रोड. इफ यू गो टू दिस केरला आहे नो त्यांच्यानी बरी टेक्नॉलॉजी काढला त्यांचे रोड बी बेगीन वसना आणि हेने म्हटलं की 10 वर्ष गॅरंटी आहे. कसली गॅरंटी? एका पावसान रोड वयता मरे एका पावसान आणि त्यांचे एक क्रायटेरिया जे रोड बी करता तांकां मात्शे टिल्ड करचो पडटा पेमेंट सारको वयचो पडटा कित्याक तांकां फ्लो ऑफ वॉटर सारको वयचो पडटा ते बी कांय पळयना ते कशे जाय ते रोड करता आनी रोड केन्ना सोंपता न्हू इतले इतले व्हडले तेंचे हायट आसता तेंका कांयच पडले ना नांवा खातीर करता की रोड जालो म्हणून कित्याक तेंकां एवरी इयर तेंकां कॉन्ट्रेक्ट जाय सो फ्रॉम द कॉन्ट्रेक्टर एवरी इयर तांकां 30% कमिशन मेळटा म्हणून सो एवरी इयर तांकां टेंडर काढूंक जाय. दीस इज द ओनली होल एंड सोल पर्पज ऑफ रिमुविंग टेंडर दॅट्स वाय दे आर डूइंग दीस. दीस गव्हर्नमेंट इज बिकम 30% कमिशन गव्हर्नमेंट आणि कायच ना हिंका लोकांचे कायच पडले ना लोक हे पीपल हॅव ऑलरेडी एक्सपिरियन्स दीस दॅट बीजेपी गव्हर्नमेंटाक काय पडलेले ना इन द सेकंड वेव हाव दे मिसमॅनेज द कोविड हाव दे मिसमॅनेजमेंट द सप्लाय ऑफ ऑक्सिजन ते केस कोर्टान पावला म्हणून आयज गोंयकार चिते हाडले मारून उडोवपाचे सो येतात इलेक्शनाक गोंयकार हांकां आपलो जागो दाखयतले सो दे डोंट दे हॅव लेस टायम दॅट्स वाय दे आर डुईंग दीस नाटकां तेंकां खबर आहा आतां करूनही काय फायदो ना की लोक हांकां मत मारचे ना म्हणून सो हांव सांगता हांकां ते बेगीचे बेगीन 4-5 दिसांचो काम रोड करपाचो तुम्ही सिन्सियरली करता जाल्यार 4-5 दिसांनी रोड जाऊंक जाय समज रोड जायना जाल्यार आमकां परतून येवचो पडटलो. आमी 15 दिसांचो टायम दिता विदीन दीस 15 डेज द वर्क शूड एटलीस्ट इनिशिएट जाऊंक जाय वर्क एटलीस्ट स्टार्ट जाऊंक जाय वर्क जर जायना जाल्यार आमी परतून येतले एन्ड वी वील कम विथ द एन्टायर काँग्रेस गव्हर्नमेंट काँग्रेस पार्टी वील कम विथ ऑल द फ्रंटल वील कम एन्ड ह्यूज प्रोटेस्ट वील डू. दीस इज जस्ट एज अ स्टार्ट वी हॅव डन टू रेज अ क्वेश्चन एंड टू टेल द ऑथॉरिटी टू प्लीज एक्ट अपॉन इट. समज जायना जाल्यार आमी फूल एज अ काँग्रेस पार्टी वील कम ऑन द रोड. बट कर्फ्यू लागला ना रे कर्फ्यू लागला ना कर्फ्यू लागला म्हणूनच आमकां स्मॉल स्मॉल प्रोटेस्ट करचो पडटा. वी गो टू सी द पेट्रोल ऑल्सो वी आर डूइंग स्मॉल स्मॉल प्रोटेस्ट मिन्स नॉर्थ गोवा 100 लोक साउथ गोवा 100 लोक सो अशे आमी स्मॉल स्मॉल करूंक सोदता. सो आतां कर्फ्यू लागल्यार सुद्दां आमी स्मॉल स्मॉल रोड प्रोटेस्ट ऑल ओवर गोवा करतले. इफ यू गो टू सी आतां आमी प्रोटेस्ट केला ऑथॉरिटीचे नजरेन हाडपाक की इतली हालत जाला एन्ड दीस वाय वी हॅव टेकन दीस स्पॉट इज दीस इज स्मार्ट सिटी कोट्यांनी पयसो हांगा इनवेस्ट जाता स्मार्ट सिटी आनी यू सी द सिच्युएशन ऑफ द स्मार्ट सिटी आनी तुमी जर पयले तर चिंबे जंक्शनान मागीर गिरी फूल वॉटर लॉगींग जाला फूल थंय आनी गाडी व्हरूंकूच शकना तूं समज मोटरसायकल व्हरता जाल्यार तूं थंयच पडलो आनी कार सुद्दां हाफ वयता तुवें कार म्हणजे यू हॅव टू गो ट्रॅव्हल बाय बोट नाव आनी तशें हांवें म्हटलें फाल्यां ते अशें म्हणू शकता की रोड्स आर बॅड वी आर प्रोवायडींग बोट ट्रॅव्हल इन बोट म्हणून गोवा अशें ते म्हणू शकता फाल्यां. सो आमकां दुबाव आहा कशें तेंच्यानी पेट्रोलाक म्हटलें ना वी आर प्रोमोटींग इलेक्ट्रीक व्हेकल बेश्टे टू हायट द्या दीस फाल्यां ते अशें म्हणू शकता वी आर प्रोवायडींग बोट्स टुमोरो
दे कॅन गो टू एनी हायट दे कॅन गो टू एनी लो पॉलिटिक्स तें कांयच एथिक्स ना कांयच लोकांचे पडलेले ना लोक जिथे आसा ते जिथे उरतले तें कांयच पडलेले ना तेंकां फक्त पयशे करूंक जाय आपले फक्त पॉकेटा भरूंक जाय 30% कमिशन घेवंक जाय आनी तेंकां घरा बसूंक जाय आनी कोणूच एड्रेस करपाक इशू ना सीएमाचो अपॉयंटमेंट घेतलो सीएम अपॉयंटमेंट दिवपाक रेडी ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर विचारल्यार 31 मे म्हणटा अजून रोड जावंक ना मेन कारण तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर आनी सीएम कित्याक एवरी इयर तेंकां कॉन्ट्रेक्ट घेवंक जाय एवरी इयर तेंकां टेंडर दिवंक जाय समज ते पर रोड करता एवरी इयर तूं समज तूं समज बांदलो सुद्दां रोड तेंच म्हणटा हांव तुमी रोड टॅक्स घेता आनी समज इंटरनल रोडान समज तूं कोण लोकल पीपल आर गोईंग टू बाय ग्रॉसरीज मील थंय इंटरनल रोडार लिपून लिपून पुलीस रावता आनी तेन्ना ते तालो मारपाक पुलीस पयली आसता पुलिसाचो हे म्हणना बिकॉज ते केन्ना विचारले तशें प्रोसिजर म्हटले की पुलीस म्हणटा हे आमच्या डिपार्टमेंटान येना रोड आमच्या डिपार्टमेंटान येना सो तुमी तालो मारपाक पयली येता आनी रोड सेफ्टी दिवपाक तुमी फाटी सरता तर रुल्स आर ओनली फॉर द पीपल नॉट फॉर द एडमिनिस्ट्रेशन आमी हो प्रश्न मांडटा तर रुल्स शुड बी इक्वल न्हू आनी रुल्स तुमी ड्राफ्ट करता सो दॅट पीपल शुड फॉलो यू ऑल शुड फर्स्ट फॉलो आयज सकाळी स्वता जेन्ना चीफ मिनिस्टर गिरीन पावलो गिरीन तुम्ही पळयला आसतले की फुल उदक भरला बिकॉज दे युजींग सब स्टँडर्ड वर्क देर इज नो प्लॅनिंग एट ऑल आणि स्वतः सीएमान कन्फेस केला की देर इज अ मॅन मेड ब्लंडर दॅट इज क्रिएटेड दॅट इज वाय ऑल द रोड्स हॅव बीन फ्लडेड याच्या फुडें हांव आणि हांव कितें म्हणू शकता नॉ सिन्स ही हॅज सेड तेंचो मेन हेतूच तो आहा न्हू की तेंकां टेंडर काडूंक जाय समज ते बरे तारांचे बरे मटेरियलचे रोड यूज करतलो समज बरो रोड करता कमीत कमी 10 वर्सां रोड येवंक जाय एज प्रोमीस बाय पीडब्ल्यू मिनिस्टर तो कितें म्हणटा बरो रोड 10 वर्सां येतलो तो ताजे इन्फॉर्मेशन बरो रोड 10 वर्सां येतलो तो 10 वर्सां कित्याक येना रोड आतां समज तूं एप्रिलान घालता रोड मे या जुनान पावस पडटा एका पावसान रोड वयता सो हेंचो हेतूच आहा टू मेक मनी दॅट्स वाय दे आर नॉट युजींग मटेरियलायज्ड दीस रोड्स आनी मटेरियल सारको यूज करना ते कित्याक तेंकां टेंडर जाय तेंकां एवरी इयर कमिशन जाय समज एकूचदा रोड जालो तेंकां कमिशन गावचो ना न्हू ते बेकार आहा तेंकां पेक्षा फक्त कमिशनान जगता ते आनी कांय काम धंदो हार्डवर्क बी कांय करपाचें ना तेंकां फक्त कमिशनान जगता बीजेपी गव्हर्मेंट आनी कांयच पडलेलें ना तेंकां लोकांचे ट्राफीक सेलान ते रोड सेफ्टी वीक म्हणून ते अवेरनेस करीत आसता तेजेर कितें म्हणटा लोक बट रोड सेफ्टी वीक करप ही ऑल्सो गूड सायन बिकॉज हेल्मेटा खातीर देट इज ऑल्सो गूड यू आर डुईंग रोड शुड बी फर्स्टली मेड प्रॉपरली नो इफ यू आर फॉलो इफ यू वॉन्ट टू ऑर्गनाइज रोड सेफ्टी वीक इट इज वाय सो देट द कम्युटर्स हू आर ट्रॅव्हलिंग तेंकां एक बरे हेल्मेट सीट बेल्ट घालपाचे म्हणून पण रोडूच सारखो ना रोडा खातीर एक्सिडेंट जाता जाल्यार त्याची जबाबदारी कोण घेतलो सो आय थिंक दीस इज द मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट दॅट दे शूड कम अहेड अँड दे शूड से दॅट येस वी आर एट फॉल्ट पीपल आर मिटींग विथ एन एक्सिडेंट अँड ड्यू टू द बॅड कंडिशन ऑफ द रोड्स आनी कितें आहा रोड सेफ्टी वीक जो म्हणटा न्हू रोड रोड सेफ्टी वीक जो म्हणटा रोड सेफ्टी वीक एका विकाचो रोड सेफ्टी वीक आसता हांव डिमांड करता पीडब्ल्यू मिनिस्टराक आनी सीएमाक तूं एक रोड सेफ्टी वीक ऑर्गनायज कर आनी आख्खो गोंय जो आहा भोंव आनी पळय खंय खंयचे रोड बरे ना म्हाका दिसता सीएम बी सीएमाक खबर आसतले तो वन रोड सेफ्टी वीक शूड बी हॅपन टू चॅक द रोड रोड चॅक करपाक सेपरेट रोड सेफ्टी वीक करचो आसता आनी वी आर डिमांडींग की सेपरेट रोड सेफ्टी वीक ऑर्गनायज करात तुमी जस्ट टू चॅक द रोड आनी रोड सारको करून घेयात पयली मागीर रोड सेफ्टी वीक टू द पीपल तुमी ऑर्गनायज करात पयली स्वताचे रोड सारके आहात ते पळयात आनी रोड सेफ्टी वीक ऑर्गनायज करात अरे आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय सारके रोड आमकां जाय आमकां जाय आमकां जाय सारके रोड आमकां जाय आमकां जाय आमकां जाय सारके रोड आमकां जाय वी वॉन्ट सेफ्टी वी वॉन्ट सेफ्टी वी वॉन्ट सेफ्टी